विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बी एस सी हॉनर्स फॉरेस्ट्रीचे गव्हर्मेंट कॉलेजेस त्यांचा कॉलेजचा कोड नेम ॲप युनिव्हर्सिटी अँड इनटेक कॅपॅसिटी तर फर्स्टली पाहूया कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री अकोला त्या कॉलेजचा कोड आहे एकशे एकतीस एकोणीस त्याची युनिव्हर्सिटी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला त्याची इनटेक कॅपॅसिटी आहे बत्तीस आणि सेकंड नंबरचं जे कॉलेज आहे कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री दापोली डिस्ट्रिक्ट रत्नागिरी त्या कॉलेजचा कोड आहे एकशे एकतीस वीस नेम ऑफ युनिव्हर्सिटी आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तिची इंटेक कॅपॅसिटी आहे बत्तीस पहा बी एस सी हॉनर्स फॉरेस्ट्रीचे गव्हर्मेंटचे फक्त दोनच कॉलेज आहे आणि ते दोन कॉलेज फक्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि दोन नंबरचा आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली पा ज्या विद्यार्थ्यांना फॉरेस्टीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी हे दोन कॉलेजला अप्लाय करायचं आहे आणि त्याचा कोड पण लक्षात ठेवायचा आहे अशा प्रकारे फॉरेस्टीची टोटल इंटेक आहे सिक्स्टी फोर गव्हर्मेंट कॉलेजची सांगतो आहे फक्त आता आपण पाहणार आहे बॅचलर ऑफ फिशरी सायन्स फिशरी सायन्स गव्हर्मेंटचं एकच कॉलेज आहे आणि ते कॉलेज आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंडरमध्ये कॉलेज ऑफ फिशरी श्री गाव रत्नागिरी या ठिकाणी आहे त्याची युनिव्हर्सिटी आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि त्याची इनटेक कॅपॅसिटी आहे चाळीसची पहा गव्हर्मेंटचं चा फिशरीचं एकच कॉलेज आहे त्याची इनटेक कॅपॅसिटीसुद्धा फक्त चाळीसच आहे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा कोड लक्षात ठेवायचा आहे एकशे एक्केचाळीस एकवीस अशा प्रकारे आज आपण बी एस सी हॉनर्स फॉरेस्टी आणि बॅचल ऑफ फिशरी सायन्स याचे कॉलेजचे नावं कॉलेजचा कोड आणि नेम ऑफ युनिव्हर्सिटी आणि त्याची इंटेक कॅपॅसिटी ज्या प ज्या मुलांना ह्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांनी हे दोन दोन फॉरेस्टीचे आणि एक फिशरीचं कॉलेज लक्षात ठेवायचे आणि त्याला अप्लाय करायचे कोडच्या माध्यमातून जर आमचं चॅनल तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती देण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा